नमस्कार. आता आपण 1935 जो सुधारणा कायदा आहे त्याविषयी एक संक्षिप्त थोडक्यात अशी एक माहिती ही आपण आता घेणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे इथं ब्रिटिशांनी ह्या कायद्याअंतर्गत भारताला बऱ्याच काही गोष्टी जरी दिल्या असल्या तरी काही गोष्टी भारताकडून काढून घेतल्या. मी आधी वाईट गोष्टी सांगतो मग चांगल्या गोष्टीकडे येतो. भारताची ब्रिटिश राज्यातली पहिली फाळणी ही 1935 कायद्यानुसार झाली. लक्षात घ्या, ह्या आधी वेगवेगळी राज्य झालेली आहेत. राज्याच्या सीमा ह्या बदलत असतात. जसं मुघल साम्राज्य आहे तर बाबरांनी जे काही मुघल साम्राज्य स्थापन केलं होतं त्याच्यात काबुल कंदार हा सगळा भाग होता अफगाणिस्तानचा. परंतु नंतरच्या काळात म्हणजे सम्राट जहांगीर जो होता, सलीम म्हणतात, तर तो सम्राट सलीम किंवा जहांगीर त्याच्या काळामध्ये हळूहळू पर्शिया म्हणजे इराणनी हे काबुल कंदारचे प्रदेश सगळे जिंकून घेतले होते. आणि मोगलांचं राज्य म्हणजे तात्पर्य आपल्याला आता म्हणायला पाहिजे, जे मोगलांचं म्हटलं तरी सुद्धा शेवटी भारतावर होतं. त्या भारताच्या राज्यातून हा प्रदेश जोडला गेला इराणला, म्हणजे ही पण पार्टिशनच आहे. तसं ब्रिटिश राज्य जेव्हा चालू होतं तेव्हा ब्रिटिश राज्यात ब्रिटिशांनी प्रदेश जोडले होते. म्हणजे अगदी बंगालमध्ये जे काही त्यांनी युद्ध केलं, प्लासीची लढाई केली, बक्सारची लढाई केली, यानंतर बंगालचं राज्य मोठं होत गेलं. हळूहळू हे वेगवेगळे जे गव्हर्नर होते ह्यांनी राज्य जिंकत जो काही आम्ही जम्बूद्वीप भरतखंड वगैरे म्हणतो त्या भरतखंडाचा बराच मोठा भाग हा एकत्र जोडला होता. डचांबरोबर, डच म्हणजे हॉलंडचे लोक, आता त्याला नेदरलँड म्हणतात, तर तिकडचे लोक त्यांच्याबरोबर झालेल्या काही करारांमुळं ते जावा सुमात्रा या बेटात गेले नव्हते. तेव्हा त्याला हिंदू चीन या अर्थाने इंडो चायना असं म्हणायचे. पण चायना शक्यतो कोणाला आवडत नाही चिनी लोकांव्यतिरिक्त, आणि त्याच्यामुळं इकडच्या लोकांनी आपल्या देशातून चायना हे नाव काढून टाकलं आणि याला नाव दिलं इंडोनेशिया. तर तो जो काही इंडोनेशिया भाग आहे तेवढा फक्त आपल्या हद्दीत राहिला नाही, कारण ब्रिटिश आणि डच यांच्या ॲग्रीमेंटमुळं. परंतु उरलेल्या भागात मात्र ब्रिटिशांनी बराच मोठा प्रदेश व्यापला होता. त्यापैकी ब्रह्मदेश, लक्षात घ्या, पूर्वेकडची जी नावं आहेत ही थोडीफार समजून घ्यायला पाहिजेत. उदाहरणार्थ इथं पूर्वेकडं म्हणजे ब्रह्मदेश हे नाव होतं. यानंतर श्याम देश, त्या श्याम देशाचं रूपांतर हळूहळू सयाम असं झालं. पुढं त्याचं थायलंड कसं झालं हे मला माहीत नाही, पण त्या सयाम देशाचं हळूहळू रूपांतर झालं थायलंड. तर असे काही प्रदेश जे आहेत हे ब्रिटिशांनी जिंकायचा प्रयत्न केला होता, त्यापैकी ब्रह्मदेश हे भारताला जोडलेलं होतं. त्याला ब्रह्मदेश हे ब्रिटिशांच्या ब्रह्माच्या पलीकडं होतं, त्यामुळे त्यांचा झाला होता बर्मा. पुढं त्याला आता म्यानमार असं नाव मिळालेलं आहे. तर हा जो ब्रह्मदेश आहे हा त्यावेळेला भारताचाच भाग होता. ह्यानंतर श्रीलंका, प्रभू रामचंद्रांपासून आमचं जवळचं नातं आहे, पण लक्षात घ्या प्रभू रामचंद्रांनी लंका जिंकल्यानंतर तिथं स्वतःचं राज्य स्थापन केलं नव्हतं, तिथं रावणाच्याच भावाला गादीवर बसवलं होतं. पण ब्रिटिशांनी मात्र ती लंका आपल्याला जोडून टाकली. ते श्रीलंका याचं त्यांच्या भाषेत रूप होतं सिलोन. बघा, ब्रिटिशांना जर एखादा उच्चार आला नाही करायला तर ते करतील तो उच्चार आम्ही शिरसावंद्य मानतो. आणि आम्ही जेव्हा इंग्लिश उच्चार करायला जातो मग डिरेक्टर का डायरेक्टर वगैरे वगैरे गोंधळ होतात, आणि मग तुमची प्रोनाऊन्सिएशन्स किती वाईट आहेत याच्यावरती बोललं जातं. तर लक्षात घ्या की प्रत्येक जण आपापल्या संस्कृतीत शिकलेले असतात, त्याप्रमाणे त्या पद्धतीचे उच्चार हे करत असतात. गौरे तो विषय आता इथे नाही आहे. इथं आपल्या मुद्द्यावर येऊया की 1935 सुधारणा कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतापासून ही जी श्रीलंका म्हणजे सिलोन आहे हे वेगळं काढलं. तसंच म्यानमार म्हणजे त्यावेळेचा बर्मा ब्रह्मदेश हाही वेगळा काढला. तुम्हाला तांबडा समुद्र आठवतोय,
त्या तांबड्या समुद्राच्या बाजूला एडन नावाची जाग आहे, जिथून अरबी समुद्रातून तांबड्या समुद्रात प्रवेश केला जातो, ते अरबी समुद्र आणि तांबडा समुद्र याच्या मधल्या जागेला एडनचं आखात असं म्हणतात। तर हे जे एडन आहे हे सुद्धा ब्रिटिशांच्याच राज्याचा भाग होता, कारण ती मोक्याची जागा आहे आणि अशा मोक्याच्या जागा ब्रिटिशांनी सगळ्या नकाशामध्ये आपल्या ताब्यात आणून ठेवल्या होत्या। तर त्याप्रमाणे ते एडन हे बॉम्बे प्रेसिडेन्सीला जोडलं होतं, म्हणजे मुंबई प्रदेशाचा तो भाग होतो। हा ही मुंबई प्रॉव्हिन्सीपासून वेगळा, भारतापासून पूर्णपणे वेगळा काढण्यात आला। अशा रीतीने भारताची पहिली फाळणी ब्रिटिश राज्यामधली ही 1935 सुधारणा कायद्यानुसार झाली आणि मग उरलेला जो भारत आहे त्या भारतासाठी ब्रिटिशांनी एक नवीनच प्रकारची राज्य यंत्रणा आणली। आता ती राज्य यंत्रणा कशी होती मग? तर या ठिकाणी व्हाईसराय होता, त्याची काउन्सिल होती, ही जी काही आहे ह्याला त्यांनी कुठंच धक्का लावला नव्हता। परंतु हे जे सगळे गव्हर्नर्स होते ह्यांच्या हाताखालची जी काउन्सिल आहे ही मात्र सर्वस्वी निवडून येणार, इथं मंत्री परिषद बनणार आणि हे राज्य चालू होणार। अशा रीतीने इथं चेंजेस केले, म्हणजे दिस इज कॉल्ड ॲज डॉमिनियन स्टॅटस। जे वसाहतीचं स्वराज्य म्हणतात ते हेच आहे। आज हे लक्षात घ्या, भारतामध्ये जेवढी राज्य आहे, म्हणजे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, ही जी राज्य आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा ह्या राज्यातील लोकांना ठराविक अधिकार आहे, सगळे अधिकार नाही। उदाहरणार्थ पंजाबची सीमा पाकिस्तानला लागू नये, किंबहुना पंजाब फाडल्यामुळं तर पाकिस्तान तयार झालेलं आहे, तर ती पंजाबची जी सीमा पाकिस्तानला लागून आहे तरी सैन्याला पाकिस्तानात घुसा हे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री देऊ शकत नाही। नौदलाचा बराच मोठा ताफा मुंबईत आहे, पण म्हणून महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते नौदलाला आदेश देऊ शकत नाहीत की कराचीवर हल्ला करायला चला। हे आदेश देण्याचे जे अधिकार आहेत हे केंद्र सरकारच्या हातात आहेत, राज्य सरकारच्या हातात नाही। तर तसं ब्रिटिशांच्या राज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या हातात काही अधिकार ठेवले, उरलेले अधिकार ही जी राज्य सरकार आहेत, म्हणजे त्यावेळेला त्याला प्रॉव्हिन्सी म्हणायची, तर त्या प्रॉव्हिन्सीच्या हातामध्ये देईल, त्यासाठी निवडणुका घ्यायच्या आणि निवडणुका घेऊन लोकनियुक्त सरकार या ठिकाणी स्थापन करायचं असं ब्रिटिशांनी सांगितलं। लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या राज्याला मी एवढंच म्हणेन की ते देवाचं राज्य सरकार आहे काही प्रमाणात। जसं भगवान के घर में देर है अंधेर नाही असं म्हणतात, तसं ब्रिटिशांचं आहे। ते देर है हे वाक्य महत्वाचं, म्हणजे बघा आम्ही 1885 साली मागणी करतोय की ह्या UPSC म्हणजे त्यावेळेचा ICS परीक्षा या भारतात घ्या, ब्रिटिश कधी पावले 1922 साली, आलं लक्षात? तर तसाच प्रकार इथं आहे। ते म्हणजे जसं आपण बघितलं मॉन्टेंगी चेम्सफर्ड सुधारणा कायदा आहे, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे, हा कायदा डिक्लेअर केल्यापासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत जो काळ आहे तो जवळजवळ 2 वर्षाचा जातो। म्हणजे जर आपण बघितलं मॉन्टेंगी चेम्सफर्ड कायद्यानुसार दर 10 वर्षांनी रिव्ह्यू घ्यायचा, तर तो रिव्ह्यू खरं तर त्यांनी 1919 साली न घेता 1931 साली घेणं हे अपेक्षित होतं, कारण मुळात कायद्याचे इम्प्लिमेंटेशन आहे ते 1921 साली सुरू झालेलं आहे। आणि त्यामुळं इथं आपल्या लक्षात येईल की 1935 सुधारणा कायदा जरी म्हटला तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याचा जो प्रयोग आहे हा मात्र 1937 सालापासून प्रत्यक्ष सुरू झाला। आता ह्याच्यात ब्रिटिशांनी काय केलं, तर भारतातले जे प्रांत होते तेच प्रांत तोडून आणखी नवीन प्रांत तयार केले। हे थोडंसं आणखीन वेगळं सांगतो पण आहे, ही भारताच्या भावी विभाजनाची तयारी आहे। लक्षात घ्या, ब्रिटिशांच्या पॉलिसी खूप आधीपासून सेट असतात। दुसरं महायुद्ध सुरू झाले, समजा ब्रिटन हारलाच दुसरं महायुद्ध, भारतातून निघून जायची वेळ आली तर काय काय स्टेप्स घ्यायच्या की आपल्याला भारतातून निघून जाणं सोपं जाईल, शक्य तेवढे तुकडे करून जायचं आहे भारताचं। आणि मग एवढा मोठा बॉम्बे प्रेसिडेन्सी काय कामाचा, केवढा मोठा होता तर आजचा कोकण प्रांत, पश्चिम महाराष्ट्राचा बराच मोठा भाग, उत्तर महाराष्ट्राचा बराच मोठा भाग, गुजरात राज्य जवळपास संपूर्ण, म्हणजे ते मधली प्रिन्सली स्टेट सोडली तर बाकी सगळं गुजरात राज्य,
आणि आज जो पाकिस्तानात सिंध म्हणून प्रांत आहे तो सगळा, एवढा सगळा मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा मुंबई प्रांत होता. ह्याच्यातून त्यांनी सिंध प्रांत हा वेगळा काढला. दुर्दैवाने भारतीय राज्यकर्त्यांमध्ये किंवा भारतातले जे काही चळवळ करणारे होते त्यांच्यामध्ये एवढी दूरदृष्टी नव्हती की याला विरोध केला गेला पाहिजे. ज्या माणसांनी सांगितलं की ही प्रॉव्हिन्सी म्हणजे प्रांतांची पुनर्रचना नाही आहे, ही भारताच्या भावी विभाजनाची तयारी चालली आहे, त्या माणसाला द्रष्टा म्हणण्याच्याऐवजी नतद्रष्ट माणसं नतद्रष्ट म्हणणारी आपल्या देशात माणसं आहेत. तर एकाच माणसाला हे कळत होतं, त्याने इशारे पण दिले, त्याच्या राजकारणाची बंदी होती, पण तरी पण त्यांनी इशारे दिले होते पण त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं. पंजाबमधून वायव्य सरहद्द प्रांत वेगळा काढला, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन वेगळा काढला. तुम्ही बघा तर भारतात अशा रीतीने ब्रिटिशांची तयारी चालू झाली की भारतात अधिकाधिक प्रांत तयार केले जावेत आणि ह्या प्रांताच्या हातात सरकार यावं. आता इथं भारताची प्रांतिक अस्मिता जोपासायचा प्रयत्न ब्रिटिशांनी सुरू केला. का? तर हळूहळू तुमची निष्ठा ही संपूर्ण भारतापेक्षा एका प्रांताप्रती जास्ती असली पाहिजे आणि पुढे जाऊन त्या प्रांतांनी स्वतंत्र होण्याची मागणी केली पाहिजे, हीच ब्रिटिशांच्या मनातली धारणा होती. आणि म्हणून त्यांनी ही जी प्रांत सरकार आहे ही मजबूत करायला सुरुवात केली. भारत सोडून जाताना अधिकाधिक सत्ता प्रांतांच्या हातात देऊन निघून जायचं ही त्यांची तयारी या ठिकाणी वाटते. आणि त्याप्रमाणे प्रांत सरकार जी आहे ही मोकळी देऊन त्यांना त्यांच्या मताप्रमाणे वागायला मुभा द्यायची ही धोरणं ब्रिटिशांनी ह्या 35 कायद्यानुसार आखली. 37 प्रत्यक्ष निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीत जे काही 11 प्रांत होते त्यावेळचे, त्या 11 प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसनी म्हणजे राष्ट्रीय सभेनी निर्विवाद बहुमत सिद्ध केलं. यावरून असं लक्षात येतं की भारतामध्ये त्यावेळेला जी काही मेजॉरिटी पार्टी होती ती म्हणजे राष्ट्रीय सभा हीच सर्वमान्य त्यावेळेला झाली होती. उरलेल्या 3 प्रांतांमध्ये जरी राष्ट्रीय सभेला बहुमत नव्हतं तरी अन्य कोणालाच ते बहुमत नव्हतं. काही जणांची मदत घेऊनच ते येणार होतं. अपवाद होतं पंजाब प्रांताचा. पंजाबमध्ये युनियनिस्ट पार्टी नावाची पार्टी होती, त्या युनियनिस्ट पार्टीला बऱ्यापैकी बहुमत हे मिळालेलं होतं. पण शेवटी एक महत्वाचं होतं, म्हणजे आपण म्हणतो ना की मी जिंकलो नाही तरी चालेल पण तू पण जिंकायला नको. तर तसं होतं की 11 प्रांत आपल्या हातात म्हणजे काँग्रेसच्या हातात आले नव्हते, पण मुस्लिम लीगला एकही प्रांत मिळाला नव्हता. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट. बॅरिस्टर जीना जे ज्या भूमीवर पाकिस्तान मागत होते त्या पंजाब प्रांतात बॅरिस्टर जीनांच्या मुस्लिम लीगला फक्त एक मत होतं, एक सीट, एक जागा होती फक्त. राखीव मतदारसंघ हातात असून पण एक जागा, ही अवस्था मुस्लिम लीगची आहे. मुंबई प्रांतात मात्र 39 जागा होत्या आणि अशा काही जागा होत्या. पण काही जण असतात म्हणतो ना आपण गिरे तो भी टांग उपर. तर तसं बॅरिस्टर जीना सगळ्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुमची कोणाचीच म्हणजे आता फॉर एक्झाम्पल युनियनिस्ट पार्टी, भारतभर कुठं त्यांचं काय होतं, फक्त पंजाबमध्ये होतं. मग पंजाबमधलं राज्य तुमचं पण सेंट्रलमध्ये तुम्ही मला सपोर्ट करायचा. अशा काही अग्रीमेंट्स त्यांनी करायला लावून ते परत एकदा मुस्लिम लीग या नेतृत्वाखालती पुढे आलेले आहेत. पण लक्षात घ्या, भारतातून मुस्लिम लीगला प्रचंड मोठा पाठिंबा वगैरे मिळालेला नाही. 11 प्रांतात डायरेक्ट राष्ट्रीय सभेचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. ह्या सरकारनी आता प्रत्यक्ष राज्यकारभारच करणार होते पण त्याच्यात एक ब्रिटिशांची मेक होती. 35 कायदा बघा कसा आहे ते. तो असा आहे की प्रांतिक सरकारनी सगळंच सगळं बिल पास केलं म्हणजे विधेयक पास केलं तरी गव्हर्नरची सही झाल्याशिवाय त्याला कायदा हे स्वरूप येणार नाही. गव्हर्नर कोण नेमणार आहे? व्हाईसरॉय. व्हाईसरॉय कोणाला आन्सरेबल? सेक्रेटरी ऑफ स्टेट. सेक्रेटरी ऑफ स्टेट कोणाला आन्सरेबल? तर तो काउन्सिलचाच मेंबर आहे, त्यामुळे तो हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्सला आन्सरेबल. म्हणजे इनडायरेक्टली ब्रिटनच्या राजाच्या संमतीशिवाय तुमचे कायदे पास होणार नाहीत. आणि आपल्याला वाटत होतं की असा अडथळा ब्रिटिश निर्माण करतील, पण ब्रिटिश इतके सज्जन होते आम्हाला माहीतच नव्हतं. गव्हर्नर उलट आपल्याला खूप सहकार्य करायला लागला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पालकत्वाच्या भूमिकेत ब्रिटिश इथं गेलेले आहेत
आणि ते आपल्याला मदत करत आहेत आणि आपलं राज्य चालवण्याच्या प्रक्रिया या त्यांनी खूप सोप्या करून दिल्या. ह्यामागची कारणं समजून घ्या. कारण हीच होती की भारतात प्रांतिक अस्मितेचा उदय व्हावा आणि भारताचे होता होईल तेवढे तुकडे करावेत. आणि त्यामुळं तुम्ही म्हणताय का असा कायदा पास करायचा करा, तुम्ही म्हणताय का हे करायचं करा, पण ते या पद्धतीत मांडा. तर अशा पद्धतीत ब्रिटिशांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आणि मग हा चांगला सहकार्याचा जो कालावधी आहे तो 1937 ते 1939 असा चालला. तुमच्याकडे असं असतं की असं काही चांगलं चालू झालं की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येतात. तो हिटलर तिकडे पेटला होता. त्याने 38 सालीच महायुद्ध पेटवायचा प्रयत्न केला, जे त्याच्या दृष्टीने अतिशय योग्य होतं. पण तो इंग्लंडचा जो पंतप्रधान आहे, काहीतरी चेंबरलेन नावाचा होता, त्याने इंग्लंडच्या सगळ्या अटी मान्य केल्या, जर्मनीच्या सगळ्या अटी मान्य केल्या आणि युद्ध होऊनच दिलं नाही. पुढं बरोबर एक वर्षांनी हिटलरनी परत एकदा असंच काहीतरी आकांडतांडव केलं आणि त्याच्यातून दुसरं महायुद्ध हे पेटवण्यात आलं. लक्षात घ्या, इथे हिटलर इंग्लंडवर हल्ला करायला गेलेला नाही, हिटलर फ्रान्सवर हल्ला करायला गेलेला नाही. फ्रान्सनी जर्मनी विरुद्ध युद्ध डिक्लेअर केले, इंग्लंडनी जर्मनी विरुद्ध युद्ध डिक्लेअर केले. कुठच्याही परिस्थितीत इंग्लंड आणि फ्रान्स जर गप्प राहिले असते तर हिटलर त्यांच्याकडे गेलाच नसता. निदान सुरुवातीची काही वर्ष तरी त्याचं लक्ष फक्त रशियावर होतं. आणि आज जो जाज्वल्य प्रदेश आहे रशियाच्या दृष्टीने महत्वाचा, तो म्हणजे युक्रेन. त्याला युक्रेन जिंकून घ्यायचा होता. त्याच्या स्वप्नाप्रमाणे त्याला एवढंच करायचं होतं की युक्रेनचं तेल, युक्रेनमधून मिळणारं अन्न हे जर्मनीच्या भल्यासाठी वापरायचं होतं. आणि फ्रान्सनी जो काही भूभाग जर्मनीचा लाटलेला आहे असं त्याचं म्हणणं होतं, तो त्यांच्याकडून परत मिळवायचा. या व्यतिरिक्त त्याची फ्रान्सकडून पण फार मोठी अशी काही अपेक्षा नव्हती. इंग्लंडला तर तो सरळ सरळ म्हणत होता की युद्ध करू नका, तुमच्या वसाहती सांभाळा, तुमचं स्वराज्य सांभाळा, सॉरी तुमचं राज्य तुम्ही सांभाळा, मी तुम्हाला धक्का लावत नाहीये. पण असं असतं की जगात टॉपला एकच देश राहू शकतो, दुसरा त्याच्या जवळपास येतो असं वाटलं की पहिला त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो, आपला फायदा होतो त्याच्या. त्याप्रमाणे इंग्लंड जर्मनीच्या विरुद्ध गेला, युद्ध पेटवलं, इंग्लंडने डिक्लेअर केलं भारत पण इंग्लंडच्याच बाजूने युद्धात उतरणार आहे. हे आम्हाला न विचारता इंग्लंडने डिक्लेअर केलं. आम्हाला याचा खूप राग आला. आणि मग लोकशाही मार्ग काय असतो अशा वेळेला? प्रोटेस्ट. कसं प्रोटेस्ट करायचा? रेसिग्नेशन, राजीनामा देऊन निषेध व्यक्त करायचा. ह्यानुसार राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला. या सगळ्या प्रांतिक सरकारांनी आपापले राजीनामे, म्हणजे जे राष्ट्रीय सभेचे जे होते त्यांनी आपापले राजीनामे देऊन टाकले आणि हे गव्हर्नमेंट कोलॅप्स झालं. तर ही साधारणतः 1935 कायद्याच्या काही गोष्टी ह्या आपण बघितल्या. ह्यानंतर महायुद्ध सुरू होतं आणि मग महायुद्धात इंग्लंडनी न भूतो न भविष्यती, न भविष्यती मला माहीत नाही पण न भूतो एवढा तर मार जबरदस्त खाल्ला. सगळ्या आघाड्यांवर हिटलर हा इंग्लंडपेक्षा वरताण दिसून आला. जर हे युद्ध फक्त इंग्लंड आणि जर्मनी या दोन देशातच झालं असतं तर निःसंशय हिटलर जिंकत होता. प्रत्यक्षात इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका म्हणजे USA हे तीन मोठे देश, नंतर रशिया सुद्धा, पण रशियाची चूक नाही आहे, हिटलरनी त्यांच्यावर आक्रमण केलं होतं, पण ऍटलिस्ट हे तीन मोठे देश विरुद्ध जर्मनी असा लढल्यामुळं हिटलर हरला. पण इंग्लंडची अपरिमित हानी या युद्धात झाली. आणि मग त्यांना एवढा मोठा जगाचा पसारा, जे काही ज्याच्यावर सूर्य मावळत नाही एवढं मोठं साम्राज्य निर्माण करून ठेवलं होतं ते कंट्रोल ठेवणं कठीण व्हायला लागलं. लक्षात ठेवा, ह्याच्यात आमच्या सत्याग्रहाचा वाटा असेल तर खारीचा असेल, बाकी काही नाही. ह्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे ते म्हणजे ह्या परकीय शक्ती ज्यांनी इंग्लंडची वाट लावली होती त्या आहेत. आणि नाही, सोपं लॉजिक आहे हो. जर असं असतं तर भारताला स्वराज्य मिळालं, त्याबरोबर आफ्रिकेतले अनेक देश का स्वतंत्र झाले? श्रीलंकेसारखा देश स्वतंत्र झाला, म्यानमार सारखा देश स्वतंत्र झाला, इंडोनेशिया स्वतंत्र झाला, जिथं तर इंग्रजांचा पण पत्ता नव्हता, डचांपासून तो देश स्वतंत्र झाला, तरी सुद्धा आम्ही आपलं काहीतरी विशिष्ट भूमिकेला चिकटून बसतो, तर तसं नाहीये.
तर या नेत्यांनी ब्रिटनला दिसून आलं की आता आपल्याला भारताला स्वातंत्र्य द्यावं लागतंय. ते पूर्वीसारखं 10 वर्ष वगैरे आता भारतीय लोक ऐकून घ्यायच्या मनोवृत्तीत नाही आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जी राज्य चालवली जातात ती सैन्यबलाच्या शक्तीवर चालवली जातात. ती मतपेट्यात मत टाकून फक्त होणारी यंत्रणा नसते. पाठीशी खंबीर सैन्यदल जेव्हा उपस्थित असतं त्यावेळेला राज्य टिकवता येतं. तुम्ही अफगाणिस्तानात काय चाललंय, तालिबान्यांनी कशा रीतीने राज्य आपल्या हातात घेतलं, ते लोकशाही उच्च विचार वगैरे वगैरे सगळे कसे 2 महिन्याच्या आत संपले अफगाणिस्तानात ते तुम्ही बघताय. राज्य हे नेहमी सैन्यशक्तीवर पहिल्यांदा असतं आणि ब्रिटिशांच्या सैन्यशक्तीवरच मोठाच्या मोठा आघात या ठिकाणी झालेला आहे. आझाद हिंद सेना ही ब्रिटिशांचीच सेना आहे, लक्षात घ्या. ते कोणी दुसरे सैनिक नाही आहेत, जे ब्रिटिशांचे सैनिक आहेत, जे अरेस्ट अटक झाले होते युद्धात, ते भारताच्या स्वतंत्र सेनेत म्हणून सामील होऊन हे आलेले आहेत. जपानचं प्रचंड मोठं सहकार्य आहे. महान क्रांतिकारक रासबिहारी बोस, त्याच्यानंतर प्रश्नच नाही नेताजी सुभाषचंद्र बोस, आणि या सगळ्यांच्या मागे सूत्रधार असणारे, खूप कमी जणांना माहिती आहे ही गोष्ट, ते आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. काही जण मूर्खासारखे प्रश्न विचारत असतात. मूर्खासारखे नाही, ते मूर्खच आहेत म्हणा, त्यांचा इतिहासाचा अभ्यास नाही. 1942 चळवळीत सावरकरांचं योगदान काय, मुळात 1942 चळवळ ही सावरकरांनी केलेलीच नव्हती, स्वराज्य दृष्टीपथात आलेलं होतं त्यावेळेला, त्यांचे प्रयत्न पुढचे चालू होते. तर अशा असंख्य गोष्टी आहेत, पण त्यासाठी इतिहास डिटेल वाचला म्हणजे कळेल. तर ह्या सगळ्यामुळं भारताला स्वराज्य मिळत होतं. पण आता जायचंच आहे तर जाता जाता शक्य तितके तुकडे करून जायचं. आणि मग ह्यानुसार ब्रिटिशांनी भारतासाठी वेगवेगळ्या योजना या पुढं मांडायला सुरुवात केली. त्यापैकी त्रिमंत्री योजना म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन, यानंतर वेव्हेल प्लॅन म्हणजे वेव्हेल योजना, या 2 योजना ह्या आम्ही थिडकारल्या. 1942 आंदोलनाच्या आधी पण एक योजना आली होती, ते क्रिप्स मिशन या नावाने आलं होतं. परत ती जुनी दारू नव्या बाटलीत भरण्याचे उद्योग ब्रिटिश लोक कायम करतात, जे त्रिमंत्री योजनेतला एक मंत्री परत क्रिप्सच आहे. आणि मग अशा पद्धतीत वेगवेगळ्या योजना पुढं आणल्या. ह्यापैकी जो कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे त्रिमंत्री योजना आहे, त्याच्यात सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स, सर पॅथिक लॉरेन्स आणि अलेक्झांडर हे 3 मंत्री आहेत. या 3 मंत्र्यांनी मिळून जे काही आम्हाला सांगितलं होतं की भारताचं स्वतंत्र संविधान लिहिलं पाहिजे, फॉर दॅट पर्पज तुम्हाला संविधान समिती ही नेमली पाहिजे. मग ती संविधान समिती कशी नेमायची, कशाच्या आधारे सर लोक घ्यायचे, त्याच्यात प्रतिनिधी घ्यायचे, हे सगळे प्रकार या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये होते. तेवढे मात्र आपण स्वीकारले होते. आणि ह्यानुसार ब्रिटिशांनी संविधान समितीचं गठन केलं. आणि ह्यानुसार निवडणुका म्हणजे ऍडल्ट फ्रँचायझी, प्रौढ मतदार सर्वसामान्य अशा न होता कॅबिनेट मिशन प्लॅननुसार त्यांनी जे रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधित्व दिलं होतं त्याप्रमाणे प्रतिनिधी नियुक्त करून आपण एक संविधान समिती बनवली. हे सगळं 1947 साली म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच चालू आहे. म्हणून आपण जेव्हा संविधानाचा अभ्यास करणार त्याच्यात आपल्याला हे मूलभूत प्रश्न कायम त्रास देतात, ते म्हणजे भारताचं सार्वभौमत्व, सॉव्हरनिटी ऑफ इंडिया, व संविधान समिती सॉव्हरीन होती का, आणि अशा असंख्य गोष्टीचा सहभाग हा ह्या प्रश्नांमध्ये असतो. आणि मग शेवटी माउंट बॅटन ह्या माणसाच्या हातात व्हाईसरॉय शिप सोपवली गेली. लॉर्ड माउंट बॅटन हा ब्रिटनच्या राजपरिवारातला माणूस आहे. आणि मग राज्याचं विघटन व्हायचं काय तर ते माउंट बॅटनच्या हस्ते म्हणजे राजपरिवारातल्या व्यक्तीच्या हस्ते व्हावं. माउंट बॅटन काही विशिष्ट उद्दिष्ट ठेवून भारतात आला होता. तो आमचा मित्र कुणी नव्हता. प्लॅन बघा, भारताचे होता होईल तेवढे तुकडे तुकडे करायचे आणि इथून निघून जायचं. ज्या वेळेला इंग्लंडला फेवरेबल सिच्युएशन, परत एकदा इंग्लंडला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, त्यावेळेला इंग्लंड परत येणार आणि ह्या तुकड्यांचा ताबा घेणार. तोपर्यंत आम्ही नित्य नेमाने इंग्लिशमध्ये बोलतो. ऑफिशियल लँग्वेज म्हणजे भारताच्या अधिकृत भाषेमध्ये आम्ही इंग्लिश ठेवलेला आहे. आम्ही इंग्रजांसारखेच राहतो. आचार विचारापासून बऱ्याच गोष्टी आम्ही इंग्रजांच्या स्वीकारल्यात. आपण वाढदिवसाला केक कापतो की नाही, कोणाकडून स्वीकारलं तुम्ही चेक करा.
आमच्या गाण्यांमध्ये पूर्वी इंग्लिश शब्द नसायचे, मराठी गाण्यात हिंदी गाण्यात इंग्लिश शब्द नसायचे, ते उर्दू असायचे पण इंग्लिश नसायचे, पण आता गाण्यांमध्ये सर्रास इंग्लिश शब्द वापरायची पद्धत ही तयार झालेली दिसते. तुम्ही हळूहळू त्यांचे गुलाम, सांस्कृतिक गुलाम व्हायला लागलेले आहात. तर तो प्रकार आहे ब्रिटिशांना ह्या सगळ्या फेवरेबल सिच्युएशनमध्ये जेव्हा होईल त्यांना त्यावेळेला भारतावर परत ताबा मिळवायचा. ह्या हेतूने लॉर्ड माऊंटबॅटन आला. त्या लॉर्ड माऊंटबॅटननी भारताचे होता होईल तेवढे तुकडे करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी वाट्टेल त्या थराला हे माऊंटबॅटन मंडळी गेलेली आहेत. बॅरिस्टर जीना याच्याकडून, बेवेलनी माऊंटबॅटनला सांगितलं होतं जीनाकडून बोली भाषेत काही घ्यायचं नाही, लेखीमध्ये घ्यायचं, टेक इन रिटर्न. आणि तरी पण माऊंटबॅटननी जीनाला फेवरेबल होऊन शेवटी पाकिस्तान बहाल केला. जे काही त्यावेळेला राजकारण केलेलं आहे, राजकारणाच्या लेवल्स आहेत, अभ्यासण्यासारख्या गोष्टी आहेत या सगळ्या. आणि मग पाकिस्तानची निर्मिती झाली. मग त्यामुळं काय झालं, ती कॉन्स्टिट्यूशन कमिटी जी संविधान समिती नेमली होती तिचे पण तुकडे झाले. तिच्यातून काही सदस्य आपण म्हणतो बाहेर पडले, पण ते प्रत्यक्ष पाकिस्तानच्या संविधानासाठी ते कामाला लागले. उरलेले जे आपल्या भूमीतले आहेत हे भारताचं संविधान बनवण्याच्या कामाला लागले. आणि मग त्यांनी एक संविधान बनवलं. अर्थात ह्या सगळ्याचा अभ्यास आपण पुढच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण संविधान समिती आणि तिला दिलेली उद्दिष्ट आणि तिने केलेलं कार्य याच्यावरती आपला सगळा फोकस असणार. धन्यवाद.